बघा गाठी बैल कसले पळतात बघा. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय. मित्रांनो, आज आपण चाललोय दापोली तालुक्यातील सालदुरी या गावामध्ये. आणि मित्रांनो, प्रत्येक गावोगावीनं मित्रांनो वर्धापन दिन सोहळा असतो, मंदिराचा वर्धापन दिन सोहळा असतो. आणि काही ठिकाणी मित्रांनो मंदिरामध्ये विविध प्रकारचे मित्रांनो कार्यक्रम देखील मित्रांनो वर्षभराचे होत असतात. तर मित्रांनो, आज आपण सालदुरे गावातील श्री सीमामाता सालदुरे त्या गाव मित्रांनो हे देवी आहे ना, त्या देवीचे मित्रांनो उत्सव होतो. आणि ह्या उत्सवाच्या दरम्यान मित्रांनो त्यांचे कार्यक्रम होत असतात. आणि आज मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही इंट्रो पाहिला असेल तर मित्रांनो आज बैलगाडा शर्यत आहे. आणि मित्रांनो प्रत्येक मित्रांनो आपली घाटावर किंवा मित्रांनो विविध ठिकाणी बैलगाडी शर्यत होते ना, ती लाल मातीत बैलगाडी शर्यत होते. आज मित्रांनो आमच्या दापोली तालुक्यातले बहुतेक ठिकाणी लाडगर मोरूड सालदुरे पाळंदे ह्या ठिकाणी अंदाल ह्या ठिकाणी मित्रांनो बैलगाडी शर्यत होतात ना, ह्या पुळणीमध्ये होतात, समुद्राच्या काळ म्हणजे बीचवरती होतात. ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि मित्रांनो आज माझ्याबरोबर हे चिराग नेहमी चिराग आपल्या कधी कधी व्हिडिओमध्ये असतो. तर आज चाललो आहे सालदुऱ्यामध्ये, तर बैलगाडा शर्यत बघूया कशाप्रकारे खेळले जातात. मी तर पहिल्यांदाच चाललो आहे मित्रांनो बैलगाडा शर्यत मी व्हिडिओ करायला. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा आणि चॅनल नवीन असेल चॅनल आपलं सबस्क्राईब करा. चला थेट जाऊया सालदुऱ्या गावामध्ये. आणि मित्रांनो बैलगाड्या म्हणजे पुळणीतली मित्रांनो बैलगाडा शर्यत पाहूया. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी आपण आता आलो आहे सालदुऱ्यामध्ये आणि बघताय तर सगळी मंडळी आहेत सालदुरे गावची. आणि आजूबाजूच्या गावातून इकडे मंडळी आलेली आहेत आणि इकडे बैल बघताय. बैलगाड्या सज्ज आहेत इकडे, जवळजवळ 15 ते 16 बैलगाड्या असतील. तर इथे थोडा वेळ नियोजन होईल आणि मग बैलगाड्या रांगेत उभ्या राहतील आणि मग सोडण्यात येईल, शर्यत लागेल. 15 ते 16 बैलगाड्या आहेत. बैल बघताय लेखन किल्लारी गाठी बैल आहेत. आणि असे गावठी बोलतात बैलना, तसे पण बैल आहेत, जर्सी बैल आहेत. आपल्या मित्रांनो आपल्या चॅनलवर तर मित्रांनो प्रथमच ही बैलगाडा शर्यत आपण पाहणार आहोत, तुम्ही देखील आणि मी पण. तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहात आणि मी प्रत्यक्षात पाहणार आहे बैलगाडा शर्यत. अजून मंडळी येत आहेत आणि बैलगाड्या देखील येतात इकडे बघा. अजून 2 बैलगाड्या येतात. तर मंडळी आपण आता इथे थांबणार नाहोत, आपण त्या साईडला तिकडे थांबणार आहोत. कारण पहिला कोण आहे ते आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे. आता आपण इथे शूट करतोय, नंतर मग तिकडे जाऊन थांबणार आहोत. तर मंडळी ह्या बैलगाड्या दिसतात ना, ह्या सालदुर गावच्या पाळंदे गावच्या अंजारले केळशी लाडकर असे मित्रांनो दापोली तालुक्यातले आजूबाजूचे गाव आहेत ना, त्या गावांमधील मित्रांनो सलीकडील मित्रांनो ह्या बैलगाड्या आहेत. तर थोडा वेळ त्यांचं नियोजन होईल आणि रांगेमध्ये सर्व बैलगाड्या उभ्या राहतील आणि मग सोडतील. अजून बैलगाड्या येतात तिकडून. नियोजन इकडे होतं, इकडे सर्व रांगेमध्ये आता उभ्या करतील बैलगाड्या आणि सोडतील आता. तर मंडळी आता थोड्या वेळात मित्रांनो आता बैलगाडी शर्यत सुरू होईल आणि मी आता इकडे येऊन थांबलो आहे, इथे शेवट होईल ना तिथे थांबलो आहे. इकडे बघताय सातवी गावची सर्व मंडळी इकडे आणि एक अशी आडवी रेष मारली तिथे शर्यत
संपणार. आणि मित्रांनो, जवळजवळ मला वाटतं 1 किलोमीटर एवढं अंतर होईल आणि अजून बैलगाडी जात आहे. बघूया. हे बघा, हे सर्व इकडं मंडळी आहेत सातूर गावचे आणि आधी म्हणजे पंचक्रोशी येथील देखील मंडळी इकडे आलेत शर्यत पाहायला. हे बघा मंडळी अशा प्रकारे ही रेस मारलेली आहे. आता सर्व पर्यटक लोकांना इकडे वरती करतायत एका साईडला, कारण आता इकडून बैलगाड्या येतात सुसाट. अशी गेली एवढी होती जो एवढी व्हायला बस ना एवढी तिथपर्यंत अशी पाठी हलू 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 हलू. तर मंडळी, आता बैलगाडी खरेदीला सुरुवात झाली म्हणजे स्टार्ट झाले. आता थोड्या वेळात मित्रांनो इथे आता बैलगाडी धावत रनिंगला इथे स्टार्ट येईल. आपण आता व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत म्हणजे जिथे लांब असतील ना तिथून आपण शूट करणार आहोत, झूम करून करणार आहोत. ओके, जेवढं झूम होईल ना तेवढं आपण शूट करणार आहोत. खूप उत्साह वाढतोय. कोणती गाडी पहिली येईल ते पाहूया आपण. इकडे बघताय सर्व मंडळी वाट पाहत आहे बघा. आणि काही बाईकवाले पण आहेत. बाईकवाल्यांनी ना मित्रांनो लाईट लावले आणि शिट्या वगैरे मारत आहेत जेणेकरून पर्यटक लोक जे कोणी असतील ना का बीच वरती ते साईडले होतील. चला आपण पाहूया आता. हे बघा मित्रांनो, बैलगाड्या आता आलेल्या आहेत. हे बघा एकदम सुसाट. खूप सुसाट आल्या आहेत बैलगाड्या. आपण आता मित्रांनो झूम केलंय त्यामुळे थोडस दर दिसत असेल. बघा घाटी बैल कसले पळतात बघा. उत्साह बघताय. चला आपण जवळ जवळून पाहूया कोणत्या गाडीचा पहिला नंबर आलाय तो. बैल गमलेले आहेत कसले धापा टाकतात बघा. या बैलगाडीचा नंबर आलाय. दोन नंबर आला यांचा. तर उत्साह बघताय. नंबर उत्साह बघताय ज्यांचा नंबर आलाय. उत्साह बघताय या गाडीचा पहिला नंबर आलाय. थोड्या वेळात आता दिसेल आता इथे राहुल बैल दमलेले आहेत. तुझा दोन नंबर आला ना माहिती नाही. तर दोन नंबर आला होता त्यांचा. एक नंबर आला ज्या बैल करता. एक नंबर आला आणि त्याचा बैल पाहूया आपण जवळून. बघा हे ते बैल आहेत दोन.
खतरनाक धावले रेस मध्ये. बैल बघा किती उंच आहे तो. अभिनंदन. तर मंडळी आता बॉक्सिस वितरण देखील इथेच होत आहे. त्याचप्रमाणे या शर्यतीमध्ये तृतीय क्रमांक पटकावलाय सानित आणि राजवीर. अरे या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक प्रदीप नार्वेकर लाडगर आणि सर्वांचा बादशाह ठरतो एक नंबर आगेश आणि प्रथमेश. तरी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी आपण पुढे या सानित आणि राजवीर. प्रदीप नार्वेकर लाडगर त्यांना रोख रक्कम आणि चषक. प्रदीप नार्वेकर त्याचप्रमाणे या शर्यतीतील प्रथम क्रमांक आणि या शर्यतीत कबड्डी या शर्यतीत पहिल्याप्रमाणे झालेला आहे. अगदी विना सायास आणि विना त्यांचंही मनपूर्वक मंडळाच्या वतीने आभार. आणि या शर्यतीमध्ये आकेश आणि प्रथमे आणि सर्व चला मंडळी आताच बक्षीस वितरण झालं आहे. त्याच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेलच या जोडीचं प्रथम क्रमांक आला. सालदुरे गावचेच आहेत प्रथम क्रमांकवाले. द्वितीय क्रमांकवाले लाडगर गावचे आहेत. तर मंडळी तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल दापोली तालुक्यातील सालदुरे गावचे मित्रांनो ही बैलगाडा शर्यत खूप छान प्रकारे मित्रांनो संपन्न झाली. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जेवढं शूट करता आलं तेवढं मी केलं आहे आणि तुम्हाला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप मित्रांनो तुम्हाला आजचा बैलगाडा शर्यतचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा. व्हिडिओ कसे होते आवडून कळवा आणि चॅनल नवीन चॅनल आपलं सबस्क्राईब करा. येते या पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.